सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयात महिला दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संपदा अन्वेकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रारंभी पाहुण्यांचं स्वागत न्यायाधीश वाय जी देशमुख यांनी केलं, तर न्यायाधीश वाय जी देशमुख यांचं स्वागत ॲडव्होकेट नितीन स्वामी यांनी केलं. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं स्वागत ॲडव्होकेट अशोक तुपडे यांनी केलं. समुपदेशक नूरजहाँ मुलबाड यांचं स्वागत ॲडव्होकेट कालिंदी सुरते यांनी केलं. असिस्टंट सुपरिटेंडंट इनामदार मॅडम यांचं स्वागत ॲडव्होकेट नंदिनी किणीकर यांनी केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश वाय जी देशमुख हे होते. यावेळी कौटुंबिक न्यायालय संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन स्वामी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तुपडे, सहसचिवा ॲडव्होकेट जान्हवी कुलकर्णी, खजिनदार ॲडव्होकेट संदेश कुलकर्णी, समुपदेशक नूरजहाँ मुलबाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट जान्हवी कुलकर्णी यांनी केलं, तर ॲडव्होकेट नितीन स्वामी यांनी प्रास्ताविक केलं. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश वाय जी देशमुख यांनी महिलांची सर्व क्षेत्रात झालेली प्रगती याबाबत मार्गदर्शन केलं. नूरजहाँ मुलबाड यांनी रोल प्लेचं आयोजन केलं होतं. या रोल प्लेमध्ये सर्व महिलांनी सहभाग घेतला. ॲडव्होकेट वैशाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केलं. वयाच्या 10व्या वर्षी सायकल कशी चालवायची हे तुम्ही शिकलात का? जे नाही त्यांनी मागे द्यायचं, जे आहे ते पुढे. तुम्ही शाळेत संगीत शिकलात का?